अतिशय गरीब कुटुंबियातून आपली कला सादर करणारा त्यासोबतच टिकटॉक वर व्हिडिओ टाकून लोकांना हसवणारा विजय खंडारे सध्या सोशल मीडियावर मराठी स्टार बनला आहे त्याचा सोशल मीडियावर चाहता वर्ग देखील मोठा आहे नुकताच त्याने तेलुगू चित्रपट पुष्पा ह्यातील गाणं मराठी सादरीकरण केले आहे त्याचं चाहत्यांनी देखील या गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील निबोरा गावी राहणारा विजय खंडारे आहे विदर्भीय भाषा ही टिकून राहावी यासाठी त्याने टिकटॉकचा आधार घेत अनेक व्हिडिओज तयार केले आहेत त्याला क्षेत्रात देखील ही व्हिडिओ आवडले असल्याने त्याला मोठी पसंती सोशल मीडियावर मिळाली आहे नुकतंच त्याने तेलुगूमध्ये प्रसिद्ध झालेला पुष्पा हा चित्रपट त्यातील एक गाणं त्याने मराठीत सादर केले आहे ह्यात त्याने त्याची पत्नी तृप्ती खंडारे व त्याची बहीण ह्याचा आधार घेतला आहे खर तर ह्यासाठी महागडे ला साहित्य लागतं मात्र विजय खंडरे यांनी पूर्ण गाण्याची शूटिंग हे आपल्या मोबाईलवर केली आहे आणि ह्या गाण्याला एक लाख त्र्याहत्तर हजार लोकांनी गाणं बघितलं आहे चित्रपट रिलीज व्हायच्या अगदोर पुष्पा चित्रपट रिलीज व्हायच्या अगदोर ते गाणं आलं श्रीवल्लीचं तेलुगू भाषेतलं आणि त्याच्या दोन दिवसानंतर बाकीचे तीन वर्जन भाषेतले रिलीज झाले आणि ऐकायला खूप चांगलं वाटत होतं तर मग मला वाटलं की चार भाषेत आलं बा मग मराठीत का नाही तर मग मी सहज असं लिहायला बसलो गाणं आणि दोन तीन तासामध्ये मी ती ते गाणं कम्प्लीट केलं आणि गाणं लिहिलं आणि नंतर आईबाबाला ऐकवलं तर म्हणे चांगलं झालं म्हणे गाणं तुमचं म्हणे म्हणजे गाणं चांगलं लिहिलं म्हणे मग थोडं चांगलं वाटलं मी म्हटलं आई आईलाच म्हटलं मी म्हटलं रेकॉर्ड करतो म्हटलं गाणं रेकॉर्डिंग आणि मी आपल्या चॅनलवर टाकून देतो ठीक आहे म्हणे मग गाणं आम्ही रेकॉर्ड केलं स्टुडिओमध्ये आणि स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग झाल्यानंतर आता आम्ही एक महिन्यानंतर व्हिडिओ शूट करून आम्ही आता ते गाणं सोडलं यूट्यूबवर आणि त्या गाण्याला खूप म्हणजे असं प्रेम मिळालं लोकांकडून आणि संपूर्ण महाराष्ट्रभर गाणं वाजत राहिलं तर माझे म्हणजे जे माझे मित्र आहे दोघ आणि जे गाणं शूट झालं ते आम्ही पाच सहा व्यक्ती मिळूनच केलं आहे पूर्ण आणि म्हणजे मोल्ल्यातल्याच दोन मुली होत्या त्या म्हणजे माझ्या पत्नीसोबत तेच हिरोईन हिरोईनचा रोल केला तिनं आणि तिच्यासोबत ते दोन मुली पण होत्या सहकार्य कराले आणि दोन माझे मित्र होते जे माझ्यासोबत सहकार्य म्हणजे सह सहकार्य कलाकार म्हणून होते आणि शूट रुद्ध उगले झुमो न्यूज अमरावती